बीकॉम फिफ्थ सेमच्या आपण अंकेक्षण या सब्जेक्ट विषयी या ठिकाणी चर्चा करणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सिलेबस विषयीची माहिती दिलेली होती. या व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर एकमध्ये जो पहिला चॅप्टर आहे क्रमांक एकचा अंकेक्षण अर्थ व्याप्ती उद्देश आणि फायदे ऑडिटिंग मीनिंग स्कोप ऑब्जेक्टिव्स अँड ॲडव्हान्टेजेस हा महत्त्वाचा चॅप्टर आपण या ठिकाणी घेत आहोत. सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन प्रास्ताविक जे आपण प्रास्ताविक इंट्रोडक्शन याबद्दल थोडं माहिती बघू. अंकेक्षण पद्धतीची सुरुवात निश्चित कधी झाली हे आपल्याला सांगता येत नाही, परंतु सुरुवाती प्राचीन ग्रीक राज्यात झाली असं आपल्याला म्हणता येईल. अंकेक्षणाला इंग्रजीत ऑडिट असे म्हणतात. ऑडिट ऑडिट हा शब्द आहे. ऑडिट या शब्दाची उत्पत्ती लॅटिन भाषेतील ऑडायर ऑडायर या शब्दापासून झालेली असल्याची आपल्याला दिसून येते. ऑडायर या शब्दाचा अर्थ ऐकणे, टू हिअर म्हणजेच ऐकणे या शब्दापासून झालेली आहे. प्राचीन ग्रीस आणि रोम राज्यात राजकीय निधीचा हिशोब ठेवण्यासाठी जाणकार लेखापालकाची नियुक्ती केली जात असे. हा लेखापाल आपल्या जमा खर्चाचा तपशील तज्ज्ञ आणि निष्पक्ष समजल्या जाणाऱ्या व्यक्तीला वाचून दाखवित असे. तो तज्ज्ञ आणि निष्पक्ष समजल्या जाणाऱ्या व्यक्ती आपला अभिप्राय देत असे. अशा प्रकारे लेखाची सत्यता आणि औचित्य यासंबंधी ऐकून परीक्षण करण्याच्या पद्धतीतूनच अंकेक्षणाचा उगम झाला असे समजले जाते. यानंतर अंकेक्षणाची सविस्तर माहिती कौटिल्याचे अर्थशास्त्रात असल्याचे आपल्याला समजून येते. लेखाचे परीक्षण करण्याची तसेच राजकीय निधीची अफरातफर होऊ नये म्हणून निश्चित व्यवस्था केलेली आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये लेखाचे परीक्षण करण्याची तसेच राजकीय निधीची अफरातफर होऊ नये यासाठी निश्चित अशी व्यवस्था केलेली आहे. रकमेची अफरातफर करण्याच्या 40 पद्धतीचा उल्लेख कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये आपल्याला दिसून येतो. भारतात राजकीय लेखाच्या परीक्षण पद्धतीच्या विकासाबरोबरच जसजसा व्यापार आणि उद्योगाचा विकास होत गेलेला आहे तसतसा खाजगी लेख्यांच्या परीक्षण पद्धतीचा सुद्धा विकास होत गेल्याचे आपल्याला आढळते. प्राचीन भारताचा व्यापार समृद्ध होता. त्यावेळी व्यापारी व्यवहाराची नोंद एक नोंद पद्धतीप्रमाणे केली जात असे. एक नोंद पद्धती हे लक्षात घ्या. एक नोंद पद्धती त्याला आपण सिंगल एंट्री सिस्टीम एक नोंद पद्धती लेखाकर्माची ही एक पद्धत आहे. एक नोंद पद्धती जी केली जात असे म्हणजे प्राचीन व्यापार मध्ये जे काही आर्थिक व्यवहार होत होते
त्या वेळेला त्या आर्थिक व्यवहाराची नोंद ही एक नोंद पद्धतीप्रमाणे केली जात असे असं आपल्याला दिसून येते. आपल्या कर्मचाऱ्यांनी लिहिलेल्या लेख्यांच्या विश्वसनीयतेचे परीक्षण मोठे व्यापारी आपल्या विश्वासू निष्पक्ष आणि तज्ज्ञ व्यक्तीकडून करून घेत असत. त्यामुळे त्यांना स्वतःच्या व्यापार व्यवसायाच्या वास्तविक आर्थिक परिस्थितीची कल्पना तर येतच असे, परंतु त्याबरोबर त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या अफरातफरीच्या व्यवहारांचा शोध सुद्धा लागत असे. या ऑडिटिंगचा मुख्य हेतू तोच आहे की कर्मचाऱ्यांनी केलेल्या अफरातफरीच्या व्यवहारांचा शोध घेणे आणि आर्थिक परिस्थितीची कल्पना किंवा आर्थिक परिस्थितीची जाणीव व्हावी याच्यासाठी ऑडिट केलं जात असे. पूर्वीच्या काळात अंकेक्षण पद्धतीत क्रांती प्रामुख्याने द्विनोंद पद्धतीला आपल्याला द्यावी लागेल. द्विनोंद पद्धती म्हणजे प्राचीन काळामध्ये आपण पाहिलेलं आहे की एक नोंद पद्धतीचा वापर करून आर्थिक व्यवहाराच्या नोंदी केल्या जात होत्या. त्यानंतर द्विनोंद पद्धतीचा या ठिकाणी उल्लेख होतो. द्विनोंद पद्धती, या द्विनोंद पद्धतीला इंग्लिशमध्ये डबल एंट्री सिस्टीम, डबल एंट्री सिस्टीम. तर अंकेक्षण पद्धतीत क्रांती घडवून आणण्याचे श्रेय द्विनोंद पद्धती, डबल एंट्री सिस्टीम आणि संयुक्त स्कंद प्रमंडळ हे लक्षात घ्या. हे प्रामुख्याने लक्षात घ्यावं लागते, संयुक्त स्कंद प्रमंडळ जाईल स्टॉक कंपनी संयुक्त स्कंद प्रमंडळ म्हणजे जाईल स्टॉक कंपनी जे द्विनोंद पद्धती आणि संयुक्त स्कंद प्रमंडळ जाईल स्टॉक कंपनी पद्धतीच्या विकासाला आहे. इसवी सन 1494 मध्ये इटलीत लुका पेसिओलो पेसिओलो यांनी दुहेरी नोंद पद्धतीची माहिती देणारे एक पुस्तक प्रकाशित केले आणि त्यानंतर लेखाकर्माच्या क्षेत्रात दुहेरी नोंद पद्धतीला सुरुवात झाली. लेखाकर्माच्या विकासाबरोबरच अंकेक्षणाचे क्षेत्र सुद्धा वाढत गेले असं आपल्याला दिसते. त्यानंतर अंकेक्षण कार्यासाठी लेखा पद्धतीच्या सिद्धांताची माहिती असणाऱ्या अभ्यासकांची आवश्यकता भासू लागली. त्यानंतर म्हणजे इसवी सन 1844 जेव्हा इंग्लंडच्या प्रमंडळ अधिनियमाद्वारे 1844 लुका पेसिओलो यांचं पुस्तक आहे 1494 आणि 1844 काय झालेलं आहे बघा, इंग्लंडमध्ये प्रमंडळ अधिनियमाअंतर्गत स्थिती विवरण तयार करण्याची आणि त्याचे अंकेक्षण करून घेण्याची तरतूद करण्यात आली. तेव्हापासून अंकेक्षण कार्याला मूलभूत महत्त्व प्राप्त झालेले आहे. अंकेक्षक ही जमा खर्चाचे कार्य पूर्णपणे जाणणारी व्यक्ती असे वाटू लागले. त्या दृष्टीने 11 मे 1880
मे 1880 रोजी इंग्लंडमध्ये चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेची चार्टर्ड अकाउंटंट्स चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेची इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स असं म्हणतो। या संस्थेची स्थापना झाल्याचे आपल्याला दिसून येते। कुशल लेखापाल आणि अंकेक्षक तयार करणे हा या संस्थेचा चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेचा मुख्य उद्देश आहे। भारतात चार्टर्ड अकाउंटंट्स या संस्थेची स्थापना 1949 ला झालेली आहे असल्याचे दिसून येते। भारतात 1949 ला चार्टर्ड अकाउंट म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट्स चार्टर्ड अकाउंटंट्स या संस्थेची स्थापना झाली आणि या संस्थेतर्फे क्वालिफिकेशन सर्टिफिकेट योग्यता प्रमाणपत्र धारण करणारे व्यक्ती हे अंकेक्षकाचे कार्य करू लागले किंवा कार्य करू शकतात। इसवी सन 1956 भारतात प्रमंडळ अधिनियमाची स्थापना म्हणजे प्रमंडळ अधिनियम अंमलात आलेला आहे। कंपनी कायदा असं आपण त्याला म्हणतो। सर्व खाजगी आणि सार्वजनिक प्रमंडळांना या कायद्याअंतर्गत म्हणजे भारतीय कंपनी कायदा 1956 अंतर्गत सर्व सार्वजनिक किंवा खाजगी सर्व प्रमंडळांना कंपन्यांना आपल्या लेखापुस्तकाचे मान्यताप्राप्त अंकेक्षकाकडून अंकेक्षण करून घेणे आवश्यक आहे। या अधिनियमातच अंकेक्षकाची कर्तव्य अधिकार आणि जबाबदारीची माहिती दिलेली आहे। यामध्ये इतरांनी लिहिलेले हिशोब तपासून आपण या ठिकाणी व्याख्या म्हणून आपल्याला इथे हे लिहिता येईल। इतरांनी लिहिलेले हिशोब तपासून ते बरोबर आहेत तसेच ते नियमानुसार आहेत असे प्रमाणपत्र देणाऱ्या व्यक्तीला अंकेक्षक असे म्हणतात। म्हणजे लेखापालांनी लिहिलेले हिशोब तपासून ते बरोबर आहेत तसेच ते नियमानुसार लिहिलेले आहेत असे प्रमाणपत्र देणाऱ्या व्यक्तीला अंकेक्षक असं म्हटलं जाते।